फ्रेंड्स, सिंगापूर डायरीजमध्ये स्वागत आहे तुमचं. आपण आता बे फ्रंट म्हणून एक एरिया आहे ना, तिकडे आलो आहोत. तर चला तर आपल्याला काय नवीन पाहायला भेटतं ते पाहूयात. आणि मी जिथे बसले ना त्याच्या समोरच एक फुलरटन म्हणून बे हॉटेल आहे. पुढे सिंगापूरमधल्या बँकिंग सेक्टर्स आहेत ना, तर सगळ्या बँक्स आहेत. मी दाखवते तुम्हाला फ्रंट कॅमेराने. छान एरिया आहे, एकदम पॉश एरिया आहे हा. आणि मेन सिंगापूर तुम्हाला ह्या एरियामध्ये पाहायला भेटणार. स्टॅच्यू ऑफ थिंकर ह्या जागेला बे फ्रंट असं बोललं जातं. आणि आकाश कसं एकदम. आणि हे हॉटेल आहे द फुलरटन बे हॉटेल. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इकडे बांधलेलं हे हॉटेल आहे. इकडे जास्त ब्रिटिश लोक आपल्याला पाहायला भेटणार. चायनीज लोक पण आहेत, पण ब्रिटिश लोक थोडी जास्त दिसतील. आणि सिंगापूरमधली लोक हेल्थ कॉन्शियस भरपूर आहेत, त्यामुळे ते इकडे पण आपल्याला भरपूर लोक जॉगिंग करताना देखील दिसतील. माझ्या मागे हॉटेल आहे. आपण रिव्हर क्रूज सफारीचा व्हिडिओ केला होता ना, तर याच्या आसपासचाच हा व्ह्यू आहे. तो मागे ते हॉटेल आहे, गार्डन, मरीना बे सँड्स हॉटेल आहे. गार्डन बाय द बे आहे इकडे. ॲपलचं एक ॲपल स्टुडिओ म्हणून एक फ्लोटिंग ॲपलचं एक फर्स्ट मोठं जे जगामधलं पाण्यामध्ये तरंगणारं एक हॉटेल स्टुडिओ आहे, ॲपल स्टुडिओ. आता संध्याकाळचे 7 वाजले आणि हा सिंगापूरमधला एरिया असा आहे की मेन सिंगापूर तुम्हाला पाहायला भेटणार इकडे. आणि मागे ह्या बँक्स वगैरे आहेत. आणि आपल्याकडे मुंबईला कसं CST स्टेशन, तिकडून आपली मुंबई पाहायला लोक येतात. मेन स्पेशालिटी तशी इकडची ही आहे. आणि हा बिझनेस डिस्ट्रिक्ट पण आहे सिंगापूरमधला. हा असा व्ह्यू आहे समोरचा. इकडेही अशी हे हॉटेल आहे, मरीना बे सँड्स हॉटेल आहे. पुढे तो सिंगापूर आय आहे आणि इथे असं पाणी आहे. इकडून आपण रिव्हर क्रूज सफारी केलेली आहे. तर आपण आता मरीना बे सँड्सचा जो एरिया आहे ना, तर या ठिकाणावरून 4-5 एरिया आहेत, जसं की मरीना बे सँड्स, बे फ्रंट, पुन्हा क्लार्के क्यू पण इकडून जवळ आहे. आणि क्लार्के क्यूच्या मागे गार्डन आहे, काय होतं गार्डन, फोर्ट कॅनिंग पार्क पण आहे, फोर्ट कॅनिंग पार्क आहे. तर मग असं बरेचसे पॉईंट हा जो पॉईंट आहे ना, म्हणजे चारी बाजूनी पाणी आहे, तर चारी बाजूनी काही ना काही वेगवेगळी स्पेशल जागा आहे. पुन्हा त्या साईडला एक सिंगापूर आय म्हणून आहे. ॲक्च्युली एक आकाश पाळणा जसा असतो तसंच आहे ते. आणि त्यामधून पूर्ण सिंगापूर आपल्याला पाहायला भेटणार. आणि इकडे ॲक्च्युली एक लाईट आणि म्युझिक शो असतो, पण कोरोनामुळे आता सध्या हे सगळं बंद आहे. नाहीतर खूप गर्दी असायची अक्षरशः. तो शो संध्याकाळचा तीन वेळा व्हायचा, एक 6 ते 10 वाजेपर्यंत तीन वेळा वेगवेगळ्या टायमामध्ये तो शो व्हायचा. पण आता कोविडमुळे असं काही प्रोग्राम इकडे होत नाही. पण मी शूट केलेल्या आहेत ह्या ज्या म्युझिकल शो जो व्हायचा, गार्डन्स बाय द बेचा सुद्धा आणि मरीना बे सँड्सचा पण. तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर मग तुम्ही ती चेक करा. हे बघा, ह्या सगळ्या बँक्स आहेत. इकडे आहे NTUC, पुन्हा HDFC, CT, DBS, HSBC अशा वेगवेगळ्या बँक्स आहेत इकडे. पुन्हा इकडे हॉटेल आहे. इकडे थोडंसं पुढे गेलो आपण तर इकडे एक सर्विस अपार्टमेंट आहे. आणि सिंगापूरमधले सगळ्यात महाग अशा अपार्टमेंट्स आपण बोलू शकतो इकडे.
या बिल्डिंगमध्ये सगळ्यात कॉस्टली अपार्टमेंट आहे ही, बिकॉज ती सिंगापूरमधले जे स्पेशल जागा आहेत ना, मरीना बे सँड्स, गार्डन्स बाय द बे, सिंगापूर आय, ॲपल फ्लोटिंग ॲपल शॉप पण आहे इकडे, हे पुढे आहे ना, हे फ्लोटिंग ॲपल शॉप आहे सिंगापूरमधलं. तर मग अशा रिच एरियामध्ये आहे, त्यामुळे इकडे बऱ्याचशा गोष्टी महाग आहेत. हां, सिंगापूरमध्ये ना तसं आता 2 वर्ष तर आम्ही राहिलो आहे, पण मी असं प्रॉपर असं आपल्याकडे कसे रेल्वे स्टेशनच्या बाहेर असे पैसे वगैरे मागताना दिसतात, पण इकडे पण आहेत ती लोकं, पण ते लोकं पण MRT च्या इकडे पुन्हा बस स्टॉप वगैरे असतात, पुन्हा मंदिरं असतात त्यांच्या बाहेर असतात, बट ते काही एवढ्या एकदम बेकार कंडिशनमध्ये पण नसतात, बट तरी पण आम्हाला काहीतरी हेल्प करा, पैशाची मदत करा, असं आम्ही तरी 2-3 ठिकाणी सिंगापूरमध्ये पाहिलेलं आहे. तर असंच मला आठवलं, तर म्हटलं एकदा सांगते, कारण आपल्याला असं सिंगापूर तसं जास्त आमचा असंच बोलता बोलता विषय झाला की सिंगापूरमध्ये जास्त काही गरीब लोक नाही आहेत, श्रीमंत लोक जास्त आहेत इकडे. पण पाहिले होते आम्ही, आणि सिंगापूरमध्ये अशी सुद्धा जागा आहे, एक एरिया आहे त्या ठिकाणी जास्त करून ज्यांचं खूप कमी कमी उत्पन्न वगैरे असतं अशी लोकांसाठी त्या बिल्डिंग्स आहेत राखीव अशा प्रकारे, म्हणजे इकडे झोपडपट्टी वगैरे असं काही नाही आहे, पण अशा बिल्डिंग्स आहेत की बिल्डिंग्स पण नाही, असे मोठमोठे पार्क्स असतात ना, सोसायटी आहे त्या एरियामध्ये, अशा लोक आहेत जास्त गरीब लोक. तर मी तुम्हाला असंच सांगत होते की सिंगापूरमध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, पण सिंगापूर हा देश आहे ना, असं त्यांची पॉवर्टी शो ऑफ नाही करत, बट आपल्या इकडे इंडियामध्ये न्यूजमध्ये असं खूपच गरिबी आहे, बेकारी आहे असं दाखवलं जातं. तर सिंगापूरमध्ये CNA इन्सायडर म्हणून एक चॅनल आहे, तर मी त्या चॅनलवरती असंच व्हिडिओ चेक करता करता सिंगापूरमध्ये सुद्धा बुकित मेरा म्हणून एक जागा आहे, तिकडे काही अशा सोसायटी आहेत ज्या राखीव आहेत, ज्यांचं खूप लो इन्कम आहे, तर त्यामध्ये सुद्धा इकडे जी राहणारी लोकं आहेत ना, तर त्यांनासुद्धा वेलफेअर ज्या अशा वेगवेगळ्या समाजसेवेच्या ज्या वेलफेअर असोसिएशन वगैरे असतात, तर त्यांच्यातर्फे त्यांना जेवण भेटतं, पुन्हा मेडिकल फॅसिलिटी भेटते, म्हणजे गरीब लोक इकडे सुद्धा आहेत, बट खूप प्रमाण त्याचं खूप कमी आहे. तर असंच ह्या रिच एरियामध्ये बसलो होतो, तर थोडंसं मी तुम्हाला ही पण एक सिंगापूरची बाजू तुम्हाला मी मला जे माहिती आहे ते दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला. हे जे समोर आहे ना, तर हे वरतीकडे फॅन आहे, फॅन आहे हा, आणि सूर्यप्रकाशामध्ये हे बघा, म्हणजे सेन्सर आहे त्याला, त्या खाली कोणी आलं तर तो ऑन होतो, आणि सूर्यप्रकाशामध्ये हा चार्ज झालेला असतो, आणि मस्त हवा पण लागते. ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये फक्त नाईट टाईममध्ये आम्ही संध्याकाळचे 7 वाजता इव्हिनिंगला जरा बाहेर आलो, तर मग थोडंसं तुम्हाला देखील बाहेरचा व्ह्यू दाखवावा